लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली असून या दुसऱ्या टप्प्यात सोलापूर व माढा हे दोन्ही मतदारसंघ असून एकोणीस एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत महायुती आघाडीकडून सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी माळशिरस्चे आमदार राम सातपुते तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे राम सातपुते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दोन्ही उमेदवार येत्या सोळा एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले उमेदवारी अर्ज दाखल करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रणिती शिंदे या उमेदवार आहेत त्या येत्या अठरा तारखेला उमेदवारी दाखल करतील असे सांगण्यात आले आहे त्यांची उमेदवारी दाखल करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहतील अशी माहिती आहे तिकडे माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल करतील असे सांगण्यात आले त्यांचा उद्या या पक्षात प्रवेश होण्याची शक्यता आहे